लांब मंडळी मराठी समाज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माई बापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अभिनेत असं ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, शासकीय दाखले आपल्या हातात. या नवीन सिरीजमध्ये महत्त्वाच्या अशा 60 शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आपण माहिती पाहत आहे. तर अशा या दैनंदिन जीवन जगत असताना लहान थोरापासून गरीब श्रीमंतांपर्यंत, तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून नोकरीची पेन्शन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा या शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशा या शासकीय दाखले आपल्या हातात या सिरीजच्या 22व्या भागामध्ये आज आपण दुकान आणि स्थापना नोंदणी या प्रमाणपत्राविषयी माहिती पाहणार आहेत. यालाच आपण शॉप ऍक्ट प्रमाणपत्र असेही म्हटलं जातं. तर अशा या दुकान आणि स्थापना नोंदणी म्हणजेच शॉप ऍक्ट प्रमाणपत्रासाठी काही महत्त्वाचे कागदपत्र आवश्यक असतात. त्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे वैयक्तिक पॅन कार्ड हे असणे आवश्यक आहे. दुसरे कागदपत्र म्हणजे तुमचे पासपोर्ट, पासपोर्ट साईज असणारे फोटो हे आवश्यक असतात. तिसरे कागदपत्र म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स. चौथे कागदपत्र म्हणजे तुम्ही वाहन जर चालवत असाल तर तो वाहन चालकाचा परवाना. पाचवे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे निवडणूक मतदान ओळखपत्र. आणि सहावे कागदपत्र तुमचा हा पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो. त्यासाठी तुम्ही भाडेपावती, दूरध्वनी बिल, वीज बिल, पाणी बिल, विक्री खरेदी डीड, नोटराईज लीव किंवा परवाना यासारखे अनेक कागदपत्र तुम्ही पत्त्याच्या पुराव्यासाठी देऊ शकता. तर सर्व संबंधित कागदपत्रे गोळा केल्याच्यानंतर, जमा केल्याच्यानंतर, हे सर्व कागदपत्र जमा करायचं ठिकाण म्हणजे फॉर्म भरावायचं ठिकाण म्हणजेच आपल्याजवळच असणाऱ्या सेतू कार्यालयामध्ये म्हणजेच आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्ही हे सर्व कागदपत्रे जमा करू शकता, फॉर्म भरू शकता, फिलअप करू शकता. किंवा या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही शासकीय संकेतस्थळ www.aplesarkar.gov.in या शासकीय संकेतस्थळाचा वापर करून तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता, फिलअप करू शकता, अर्ज करू शकता. तर दुकान आणि स्थापना नोंदणी म्हणजेच शॉप ऍक्ट लायसन तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या घरपोच पत्त्यावर हे प्राप्त झालेलं असेल. मित्रांनो, बहुसंख्य असे शासकीय दाखले काढताना सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला कसे प्राप्त होतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल, हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूयात. पाहत राहा आपली सिरीज शासकीय दाखले आपल्या हातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी समाजचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.